खासगीकरणाच्या विरोधात वीज वितरण कंपनीच्या राज्यव्यापी आंदोलनात देवळा येथील संघर्ष कृती समितीने सहभाग घेतलाय. देवळा येथील वीज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला ग्राहकांनी देखील आपला पाठिंबा दर्शवलाय. या आंदोलनामध्ये कृती समितीचे कर्मचारी अजय मेटकर, हिरामण पवार, अभिमन सूर्यवंशी, विक्रांत आहेर, प्रमोद आहेर, दयाराम सोनवणे, नानाजी भदाने, ललित बागुल, रायदी, हिरामण बच्चाव, पीजे सूर्यवंशी, गुलाब आहेर, अविनाश आहेर, अंबादास चव्हाण, संतोष परदेशी, योगेश नंदन, ललित बागुल, विनोद शेवाळे, सुरेश गायकवाड, बाळकृष्ण आहेरे, प्रदीप देवरे, समाधान सोळंके, रामकिशोर देवसिंग, दिनेश पगारे, संदीप गुंजाळ, संदीप आहेर, जितेंद्र देवरे, सागर आहेर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय. राज्य शासन महावितरण कंपनीचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असून तसं झालं तर याचा फटका हा सर्वच ग्राहकांना बसणार आहे. खासगीकरण करण्यात येऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले. या आंदोलनाला आता देवळ्यामधून उत्स्फूर्तसा प्रतिसाद मिळतोय. आंदोलन सुरू असताना देखील वीज पुरवठा सुरळीत आहे असंही यावेळी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. 2014 पासून सरकारच्या मालकीचे असणारे उद्योग टप्प्याटप्प्याने उद्योगपतींच्या आणि खासगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचं जे हे सरकारी धोरण राबवण्यात येत आहे. सरकारच्या आणि जनतेच्या मालकीचे उद्योग सर्रासपणे हे भांडवलदारांना आणि उद्योगपतींना देण्यात येत आहे. आज BSNLचा घाट तसाच घातला गेला. रेल्वेचाही तीच कंडिशन आहे. एअरपोर्ट, एअरलाईन्स याच्यातही जनतेची मालकी आता राहिलेली नाही. मोठमोठे उद्योग समूह त्याच्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने एक पुढचं पाऊल म्हणून सरकारी धोरण विद्युत कायदा 2003 नियमनुसार आज अडाणी पॉवरने ठाणा मुंब्रा आपलं सॉरी ठाणा कल्याण डोंबिवली पनवेल हा आसपासचा अगदी कमर्शियल असणारा पट्टा समांतर फ्रँचायझी समांतर परवाना म्हणून महावितरणसोबत आज त्याची लायसन्सी ही वीज नियामक आयोगाकडे मागण्यात आलेली आहे. मित्रांनो, याचा धोका हा किती गंभीर आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा. Star 24 Fast News.